अवघ्या 1.5 वर्षांमध्ये 1 कोटी व्ह्यूवर्स आणि 60,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठणाऱ्या वज्रधारी न्यूज चॅनेलसाठी खानापूर, कडेगाव, वाळवा, पलूस, शिराळा, कवठेमंकाळ, मिरज तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांसाठी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी इच्छुकांनी संपर्क साधावा. तुबची बाबलेश्वर योजनेचे पाणी जत पूर्व भागात दाखल, तालुक्यातील 67 गावे टंचाई मुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार विक्रम सावंत. जत शहरातील कामे लवकरच मार्गी लावणार, मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्नाटक शासनाला विनंती केल्यानंतर कर्नाटकातील जालगिरी येथून सायफन पद्धतीने पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागात सोडण्यात आले आहे. भिवर्गी तलावाचे जॅकवेल खुले करण्यात आल्यामुळे या जॅकवेल मधून करजकी, बेळोंडकी, हळी, सुसलात, सोनलकी येथे शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणी गेले होते. जत तालुक्याच्या पूर्व भागातील 67 गावे पाण्यापासून वंचित आहेत. या गावांना पाणी देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगून आमदार विक्रम सावंत म्हणाले, उन्हाळ्यात महाराष्ट्र सरकारने कर्नाटकला 6 TMC पाणी दिले होते, त्याच्या बदल्यात पावसाळ्यात कर्नाटक सरकारने आम्हाला 1.5 ते 2 TMC पाणी दिले, तरी जत तालुक्यात पूर्व भागातील 67 गावे टंचाई मुक्त होणार आहेत. कोणताही खर्च न करता संपूर्ण भागात सायफन पद्धतीने पाणी जाणार आहे. जत पूर्व भागाला पाणी देण्यासाठी नोव्हेंबर 2020 चाचणी घेतली जाणार आहे अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. जत शहरातील सोलणकर चौकात सर्व सोयीयुक्त ST बस स्थानक बांधकाम करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रशासकीय पातळीवर निविदा प्रक्रिया अल्पावधीतच सुरू होणार आहे. जत नगरपालिकेची प्रशासकीय इमारत, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, हिंदू स्मशानभूमी, जत शहरातील विजापूर ते गुहागर राज्य मार्गाचे काम, सिनियर डिव्हिजन कोर्ट इत्यादी कामांना प्राधान्यक्रम देऊन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असे आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडक, जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील उपस्थित होते. म्हणून ज्याची आज महाराष्ट्र कर्नाटकात ज्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून होती, आज म्हणजे तुबची बबलेश्वरचं कर्नाटकाचं पाणी सन्माननीय कर्नाटक राज्याचे त्या योजनेचे जनक MB पाटील, त्याचबरोबर कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री आत्ता असलेले BJP, त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, त्याचबरोबर विश्वजित कदम यांच्याकडं वारंवार गेली. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ह्या योजनेचं मी तर प्रत्येक ठिकाणी इलेक्शन आल्यानंतर ठाम भूमिका मांडली होती की आपल्याला म्हैशाळचं पाणी येऊ शकत नाही, आपल्याला पाणी कुठलं सहजासहजी मिळू शकतं तर ते तुबची बबलेश्वरचं मिळू शकतं हे आज मी वारंवार सगळ्यांना सांगत आलो. सगळ्यांनी त्यावेळेस माझी चेष्टा केली होती, पण आज ह्या ठिकाणी गेली 1.5 वर्ष झालं. आज आपल्या इथले मोठेवाडी तलाव भरला आहे, तिकोंडी 2 नंबर भरला आहे, त्याच्यानंतर आज तुम्ही भिवर्गीला जाऊ शकताय, भिवर्गीचा तलाव भरलेला आहे. तिथल्या तिथं जर काही जण आता परत आणि सांगायला आलेत की हे पाणी बाबा पावसाचं पाणी आहे, माझं एक त्या विरोधकांना ठीक आहे, राजकारण प्रत्येक गोष्टीत करायचं नसतं, राजकारण हे ज्यावेळेस राजकारण सुरू होतं त्यावेळेस करायला पाहिजे होतं, पण ज्यावेळेस खऱ्या अर्थानं आज जे या बोर नदीत आपल्या तुबची बबलेश्वरचं पाणी आलेलं आहे हे आज शासकीय यंत्रणा सुद्धा या ठिकाणी कबूल केलेला आहे. याच्या संदर्भातला महाराष्ट्र राज्याच्या मुंबईमध्ये या ठिकाणी कर्नाटक राज्याचे जलसंपदा मंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, आज तुम्ही ज्या अपेक्षेनं माझ्यावर विश्वास ठेवून तुम्ही सगळ्यांनी निवडून मला येणाऱ्या या विधानसभेत दिलं होतं, पण त्याची पोच पावती म्हणून आज ठीक आहे, एकीकडं कोरोना विषाणूनं मोठ्या प्रमाणावर आपल्या जगात या ठिकाणी तो प्रादुर्भाव वाढतोय, आज आपल्या इथंही वाढतोय, पण तरीसुद्धा आम्ही त्याला कुठंही डगमवू न जाता प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जे काही आपल्या भागासाठी करता येईल तितकं केलेलं आहे. आणि आजसुद्धा इथं तुम्ही बघताय की जे काही पाणी आलेलं आहे ते तुबची बबलेश्वरचं पाणी आहे,
फक्त तुम्ही ज्या विश्वासानं निवडून दिलं होतं, ज्या विश्वासानं अपेक्षेनं तुम्ही सगळ्या गोष्टी विधानसभेत ज्या वेळेस मला मतदान केलं होतं आणि निवडून दिलं, त्या अपेक्षेला कुठेही तुम्हाला तडा न जाता आज या ठिकाणी पाणी आणण्याचा गेली 10-15 वर्ष प्रयत्न सुरू होता. पण थोडंफार पाणी आपल्या जत तालुक्यात म्हैशाळचं थोडंफार पाणी आलेलं आहे, पण ते म्हैशाळचं पाणी आलेलं आहे ते एकूण एक क्षेत्रफळाच्या पैकी साधारणतः फक्त 12-13%, 15% याच्या पलीकडं आपल्या तालुक्यात म्हैशाळचं पाणी आलं नाही. पण आज हे जे बोर नदीतलं आपल्या पाणी येतं आहे, या कर्नाटकाच्या पाण्यातून कुठेही 1 रुपया आपल्याला खर्च करावा लागत नाही. दोन्ही शासनाच्या संयुक्त करारानं हे पाणी आपल्याला येऊ शकतं. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात हत्ती आणि गवे करतायत शेतीचे नुकसान. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात वन्य प्राण्यांचे आगार बढवले आहे. हत्ती आणि गवे शेतातील रहिवाशीच झाले आहेत. त्यांच्याकडून शेती आणि शेती उपयोगी साहित्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेती उत्पादन खर्च जास्त व नुकसान भरपाई कमी अशा कात्रीत शेतकरी अडकला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तीचा बंदोबस्त 5 महिन्यात करण्यात आला, मात्र आजरा तालुक्यात गेली 10 वर्ष हत्ती तळ ठोकूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस भूमिका घेण्यात येत नाहीत. गव्याकडून पेरनोली, देवकांडगाव, मडिलगे, सोहाळी, चांदवाडी या गावातील शेतकऱ्यांना आजपर्यंत पीक नुकसान की मिळाली नाही, त्यामुळे मताचा जोगवा मागणारे हत्ती प्रशासनाबद्दल मूग घेऊन का गप्पा आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. आमदार खासदार सत्तेत असूनही हत्ती प्रश्न सुटत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सांगली शहर पोलिसांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर काढला रूट मार्च. सांगली शहर पोलिसांनी नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढला. यामध्ये शहर पोलीस निरीक्षकांसह 22 पोलीस कर्मचारी आणि 30 होमगार्ड, 1 ॲम्ब्युलन्स, फायर फायटर गाडी यांचा समावेश होता. आगामी नवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, उपाधीक्षक मनीषा डुबुले, उपाधीक्षक अशोक बीरकर यांच्या आदेशानुसार शहर पोलीस निरीक्षक अजय सिंकर यांनी सांगलीत रूट मार्चचे आयोजन केले होते. नवरात्र काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीस ठाणे, राजवाडा चौक, पटेल चौक, तानाजी चौक, मार्केट परिसरातून हा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्च मध्ये निरीक्षक अजय सिंकर यांनी सर्वसामान्य जनतेला शांततेचे आवाहन केले. कोरोना काळातही ऊस दराचे आंदोलन पेटण्याची शक्यता, राजू शेट्टी. यंदाच्या ऊस गळीत हंगामावरील स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19व्या ऊस परिषदेचे नियोजन सुरू असून त्या ऊस परिषदेतच ऊसाचा दर ठरविला जाणार आहे. तोडगा न निघल्यास संघर्ष अटळ असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. यंदाची ऊस परिषद खुल्या मैदानावर न घेता राज्यातील मोजक्याच प्रतिनिधींना घेऊन ऊस परिषद घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याबाबत तयारीही सुरू करण्यात आली आहे. परिषदेत जी भूमिका ठरेल ती सरकारने मान्य करावी असे देखील राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे लवकर बरे व्हावे यासाठी ठाण्यात कार्यकर्त्यांनी केली प्रार्थना. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे गेले काही दिवसांपासून कोरोनाशी लढा देत असून ठाणे शहरातील कार्यकर्ते आपल्या नेत्यांसाठी विविध प्रार्थना करीत असून वागळे इस्टेट विभाग क्रमांक 3 वतीने प्रभाग क्रमांक 15 इंदिरानगर दत्तमंदिर येथे महामृत्युंजयचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक एकनाथ भोईकर उपस्थित होते. निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन.